सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय आहे, फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का असा सवाल करत सायकल, श्रवण यंत्रे, चप्पल, काठ्या वाटणे हे काय खासदाराचं काम नाही अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये असंतोष असून मोठी उलथापालथ होणार आहे. तसेच या ठिकाणी मी प्रचारातही कुठे कमी पडणार नसून सुप्रिया सुळेंचा पराभव हे सेनेचं ध्येय आहे. सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर इथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचं काय कर्तृत्व आहे, ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का असा सवाल विचारतानाच या दोघांनी किमान 10 वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचं शिवतारे यांनी म्हटलंय. जर प्रॉपर जर हे झालं तर 100% उलथापालथ, कारण लोक ना प्रचंड नाराज आहे. शरद पवारांचं नाव मोठं आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे, मला देखील आदर. तर या खासदारांचं काम कर्णबगर मते मशीन वाटणे, छत्र्या वाटणे, काठ्या वाटणे किंवा सायकली वाटणे, ते सुद्धा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून, हे काम नाही आहे. उत्कृष्ट संसदपटू मिळाला झाला चांगला ठीक आहे, तो पुरस्कारही मिळत असेल, पण ज्या 15 लाख लोकांनी मतदान केलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय नवीन केलं खासदार म्हणून? सोशल वर्क खूप चांगलं आहे, मान्य आहे, पण त्यासाठी खासदार बनण्याची आवश्यकता नाही ना. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षाने करायला हवा होता असं मत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे अपयशी ठरले आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. तसेच 2014 साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यांमधून लीड मिळाल्याने विजयी झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.